पंचायत समिति कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या सरकारला माझे हात जोडून विनंती आहे, जर पाणी जर मिळालं नाही तर आम्ही कायदा सुद्धा हातात घेऊ आणि कायदा सुद्धा हातात घेतल्यानंतर मग दलित पॅंथर काय आहे या अख्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे आणि मग इथं कशा प्रकारे पाणी आणायचं हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। तुम्ही ह्या इथल्या पात्रस ग्रामपंचायतच्या मोरेवाडीच्या आदिवासी ज्या महिला आहेत आपल्याकडे त्यांच्याकडनं जाणून घेऊ शकता का किती वर्ष झाले तुम्हाला मावशी तुम्हाला पाणी कुठनं आणावं लागतं? खूप लांब जावं लागतं, 5-6 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागतं। 5-6 किलोमीटर पाणी जाऊन अंतरावर आणावं लागतं आणि त्यातनं एक मोठासा हवी आहे तर त्याच्यामधनं वाहन चाललं असतं आणि त्याच्यामधनं एखादा जर ऍक्सिडेंट झालाच तर याला जबाबदार कोण असणार आहे? इतकी मोठी दर्दयाची गोष्ट पाण्यासाठी अजून लोक आपल्याला तरसतात तर आपण काय अजून आपली जिंदगी काय? पण इथे जर जातीवाद हा सरकार करत असेल म्हणजे आदिवासी भाग आहे म्हणून त्यांच्याकडून लक्ष जाणार आहे नाही, पण त्यांच्या माटेमाग ही दलित उत्पंथर संघटना मोठ्या ताकदीने आणि मोठ्या संघर्षाने उभी राहील जर पाणी आणलं नाही तर। मावशी उद्या बीडो साहेबांना दलित उत्पंथरच्या माध्यमातून आम्ही पत्र देणार आहेत, येणाऱ्या 8 दिवसात म्हणजे जर आपल्या पाण्याचा प्रश्नाचा त्यांनी ठराव पास केला नाही ना कुठल्या प्रकारचा संघर्ष केला नाही तुम्ही आमच्यावर संघर्ष करायला तयार आहात? यांच्या सरकार यांची खुर्ची आपण हलवायला तयार आहोत पण तुम्ही आमच्या सोबत पाहिजे तरच आम्ही त्यांना हलवू शकतो। काही जरी झालं दादा तरी आपल्याला उभं राहायचं तिथं, तुम्ही सोबत आहात का? वरच बोला आहात अख्खा आदिवासी समाज माझ्या सोबत आहे आणि मी या आदिवासी बांधवांसाठी माझा जीव गेला तरी चालेल पण यांना पाणी आणल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो का येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपली एक मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये आपल्या पाण्याचा ठराव पास होईल, जर नाही झाला तर ह्या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पाय ठेवणार नाही असा शब्द देतो या ठिकाणी आणि इथेच थांबतो। जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय पॅंथर।